सिडको भागात गेल्या अनेक दिवसांपासून रोड रोमियोंचा उच्छाद वाढला होता. त्या परिसरातील एका महाविद्यालयाच्या रस्त्यावर मुलींची छेडछाड होत असल्याचं पाहून बुधवारी एका पालकानं थेट पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला असता पुंडलिक नगरचे पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे घटनास्थळी आपल्या पथकासह दाखल होताच हे रोड रोमियो दुचाकीवरून पसार झाले. सिडको परिसरात विविध शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील मुली मोठ्या संख्येने येत आहेत. ग्रामीण भागातील मुलींना बसनं देखील प्रवास करावा लागतो, तर शहरातील काही मुली ह्या बसस्थानकात वा बसस्थानकाकडे जाण्याच्या रस्त्यावर येताच रोड रोमियो मोठ्या संख्येनं आपली हिरोगिरी दाखवत असतात. महाविद्यालयातील वर्गांमध्येही काही मुलं असाच प्रकार करत आहेत. बुधवारी रामनगर येथील एका पालकानं टवाळखोर तरुणाची टोळी शाळकरी मुलींना छेड करत असल्याचं पाहून थेट नियंत्रण कक्षाला कॉल केला. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यातही माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर पोहोचले, तेव्हा मुलींना छेडणारे टोळके पोलीस वाहन पाहताच दुचाकीवर बसून सुसाट पसार झाले. या ठिकाणी आता नियमित चार्ली पथक, दामिनी पथक आणि पोलीस दिदी पथकातील कर्मचारी साध्या वेशात गस्त घालणार असून आता यापुढे टवाळखोरांची परिसरात खैर नाही. जर एखाद्या मुलीला किंवा महिलेला कोणी त्रास देत असेल तर निसंकोचपणे पोलिसांशी संवाद साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.